राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीनं जिल्ह्यातील विविध हातभट्ट्यांवर धाडी टाकून सहा गुन्ह्यात एक लाख सतरा हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या निरीक्षक अविभाग ब विभाग भरारी पथक आणि सीमा तपासणी नाक्याच्या पथकांनी पंचवीस एप्रिल रोजी उत्तर सोलापूर तालुक्यातील मुळेगाव तांडा तसंच वडजी तांडा या हातभट्टी ठिकाणांवर धाडी टाकून तीन गुन्ह्यात चार हजार सहाशे लिटर गुळ मिश्रित रसायन असा एकूण एक लाख सहा हजारांचा मुद्देमाल जप्त केला या कारवाईत दोन आरोपी फरार झाले असून त्यांचा शोध सुरू आहे पंढरपूर विभागाचे निरीक्षक पवन मुळे यांनी त्यांच्या पथकासह करमाळा तालुक्यातील रावगाव फुंदेवाडी हिसरे या गावातील हातभट्ट्यांवर धाडी टाकून पंधरा लिटर हातभट्टी दारू दोन हजार सातशे पन्नास लिटर रसायन असा चौसष्ट हजार पाचशे पन्नास रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला पंढरपूर विभागानं या कारवाईत फुंदेवाडी इथल्या सुरेश लक्ष्मण पवार हिसरे इथल्या शांताबाई रोहिदास पवार या दोघांना अटक केली आहे त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा एकोणीसशे एकोणपन्नास अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे ही कारवाई निरीक्षक सदानंद मस्करे सुरज कुसळे पवन मुळे सुनील कदम दुय्यम निरीक्षक उषा किरण मिसाळ शीतल पवार अंकुश अवताडे शंकर पाटील सहाय्यक निरीक्षक गजानन होळकर जवान इस्माईल गोडीकट प्रशांत इंगोले चेतन वनगुंटी प्रकाश सावंत भाग्यश्री शेरखाणे विकास वडमिले गणेश रोडे यांच्या पथकानं पार पाडली